मुळशी तालुक्यातील सर्व गावं इंटरनेटने जोडण्यासाठी मुळशी तालुक्यामध्ये BSNL कंपनीनं केबल टाकण्यासाठी स्वतंत्र साईड पट्ट्या खोदल्यात. मात्र 4 ते 5 फूट खोल खोदलेल्या या साईड पट्ट्या तशाच उघड्या ठेवण्यात आल्यात, त्यामुळे अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. हे काम पूर्ववत करून द्यावं अशी मागणी करण्यात येते आहे. मुळशी तालुक्यातील सर्व गावं इंटरनेटनं जोडण्यासाठी मुळशी तालुक्यामध्ये BSNL कंपनीनं केबल टाकण्यासाठी सर्वत्र रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदल्यात, परंतु त्या खोदलेल्या साईड पट्ट्या बऱ्याच ठिकाणी तशाच ठेवल्या आहेत. हे खोदकाम जवळपास 4 ते 5 फूट खोल आहे, त्यामुळे मुळशी तालुक्यामध्ये येणारे पर्यटक मान हिंजवडी IT पार्क आणि पिरगुंट MIDC येथे येणारे कामगार वर्ग तसेच येथील रहिवासी नागरिक या खोदकामाचे बळी पडत आहेत. दिवसामध्ये दररोज या ठिकाणी अपघात होत आहेत, वाहतुकीच्या कोंडीची समस्या उद्भवते. सुस्ते नांदे रस्त्यावरती खोदलेल्या साईड पट्ट्या बऱ्याच ठिकाणी तशाच आहेत. ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं त्यानं या साईड पट्ट्या खोदल्यानंतर त्या पूर्ववत करून देतो असं आश्वासन दिलं होतं, परंतु तसं काहीच झालं नाही आहे. त्यामुळे नांदे गावचे युवा सरपंच प्रशांत रानवडे आणि मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजय करंजावाने यांनी हे काम पूर्ववत करून द्यावं अशी मागणी केली आहे. जे वायरिंगचं काम केलेलं आहे त्यामुळे रस्त्याच्या कडेला जे खोदकाम केलं होतं त्यातलं बुजवताना जे अपूर्ण बांधकाम आहे ते अजून तसंच राहिलेलं आहे. त्यामुळे मुळशीत येणारे पर्यटक, मुळशी पिरगुट इंडस्ट्रियल एरिया, हिंजवडी IT पार्क यांच्यामुळे वाहतुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बसेस, त्यानंतर इंडस्ट्रीयलमध्ये येणाऱ्या ज्या जड वाहतुकीचे वाहने त्यांनाही गुंत आहेत. रस्त्याचं काम अपुरं असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. त्यानंतर जी धूळ आहे रस्त्याच्या कडेला त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले आहेत. तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आमची विनंती आहे की जे काम अपुरं आहे ते त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. तसेच PWD अधिकाऱ्यांनाही आमची नम्रतेची विनंती आहे की ते संबंधितांवर आपण कारवाई करून ते काम अपुरं काम पूर्ण करण्यात यावे. या ठिकाणी तमाम मुळशीकरांच्या वतीने मी दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो की हे काम त्वरित पूर्ण करून त्याचे संबंधितांवरती कारवाई करावी अशी विनंती. इंटरनेटचं खोदाईचं काम चालू आहे. त्या खोदाईच्या कामामध्ये नांदे गावात सुद्धा त्यांनी खोदाईचं काम चालू केलं होतं. नांदे गाव आमचं असं आहे की आमच्या इथं सिम्बॉसिस कॉलेज, ISBM कॉलेज, लुपिन कंपनी तसेच वीट भट्ट्या जास्त वाहतूक असल्यामुळं तिथं वाहतुकीचा बराच अडथळा येत असल्यामुळं प्रॉब्लेम येत आहेत. तरी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना करून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. आणि आमच्या गावामधनं जे सिमेंटचा रस्ता एंट्री चालू असते तिथनं ते एंट्री चालू असते आणि सिमेंटचा रस्ता त्यांनी खोदला होता. ते म्हणले होते की ते नीट करून देतो, तो सुद्धा नीट करून दिला नाही. तर आमच्या गावचाच प्रश्न आहे, तर पूर्ण मुळशी तालुक्याचा हा प्रश्न आहे. त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि PWD ने हे काम पूर्ण करून द्यावं रस्त्याचं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे.